कोविड 19 थैमान झालेलं आहे तेव्हापासून आपण जर बघितलं तर ह्या महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही जर दिवसेंदिवस कोविडची संख्या वाढत असेल तर याला जबाबदार निश्चितच आरोग्यमंत्री असायलाच पाहिजे, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जबाबदारी येतं. आणि आपण जे बघितलं की सर्वात जर आपण या मुख्यमंत्री या मंत्रिमंडळाच्या लोकांचं जर बघितलं तर काँग्रेसचे मंत्री कुठेही आपल्याला रस्त्यावर उतरताना दिसले नाही. बऱ्यापैकी आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब हे रस्त्यावर उतरले, त्यांनी अनेक लोकांना प्रश्नाची उत्तरे दिले, बरेच ठिकाणी जाऊन कोविड सेंटरची उभारणी केली. परंतु ज्या प्रमाणात हा अटकाव व्हायला पाहिजे होता, ज्या प्रमाणात डॉक्टरवर त्यांचं वर्चस्व असायला पाहिजे होतं, ज्या वैद्यकीय महाविद्यालय असेल की तुमचं आरोग्य खातं असो, सार्वजनिक आरोग्य विभाग असो, ह्या आरोग्य विभागावर वचक न राहिल्यामुळं या महाराष्ट्राची संख्या दिवसेगणित वाढत चाललेली आहे. त्यामुळं ह्या जे राजेश टोपे आरोग्यमंत्री यांचा जो कार्यकाळ म्हणावा तसा हा काही योग्य झालेला नाही आहे. कारण त्यांनी ज्याप्रमाणे पावले उचलायला पाहिजे होती, जोप्रमाणे त्या ज्याप्रमाणे या कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा रोखला गेलेला पाहिजे होता. परंतु आज महाराष्ट्राचा जो आलेख आहे हा वाढत चाललेला आहे, दिवसे गणित कोरोनाचे पेशंट वाढत आहे. त्यामुळं खरं निश्चितच आरोग्यमंत्री या सर्व कामात अपयशी ठरल्याचं असं वाटते आणि मनसेची जी मागणी केलेली आहे ही योग्य असल्याचं सुद्धा यातच स्पष्ट होतं. भारतीय जनता पार्टी चिल्लोड सुईगाव मतदारसंघाचा प्रवक्ता म्हणून काम करतोय. काल उद्धवजींना महाराष्ट्राला सांभाळलं असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एक विधान केलेलं आहे. मला असं म्हणायचं आहे की उद्धव साहेबांना केवळ मातोश्रीनं सांभाळलेलं आहे. कारण जर आपण जर बघितलं तर ह्या कोविड-19 उद्धव ठाकरे साहेबांच्या बंगल्याच्या बाजूला अनेक लोक कोरोनाग्रस्त झालेले होते. पान टपरीवालासुद्धा कोरोनाग्रस्त झालेला होता. त्यांच्या ताफ्यातील संरक्षणाचे जे पोलीस होते ते सुद्धा कोरोनाग्रस्त झालेले होते. आणि ज्यांचा मुलगा आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघातून उभा होता तिथे तर कोरोनाचं थैमान घातलेलं आहे. म्हणजे केवळ आणि केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कधीही जनतेच्या सेवेसाठी किंवा कोरोनाग्रस्त भागात जा कुठल्याही प्रकारचा दौरा केलेला नाही. त्यांनी घरात बसूनच सर्व महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आणि पर्यायानं त्यांनी पत्रकार परिषदसुद्धा फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह केलेलं आहे. म्हणजे खरोखर हे उद्धवजी ठाकरे साहेब हे मातोश्रीच्या बाहेर कधीही निघाले नाही. हे पहिले असे मुख्यमंत्री आहे या महाराष्ट्राचे की हे कधीही जनतेसमोर आले नाही किंवा जिथे जिथे काही भानगडी झाल्या जिथे तिथे कोरोनाचे पेशंट वाढले अशा ठिकाणी भेट दिलेली नाही. या उलट या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्या ठिकाणी क्वारंटाईन झालेले आहे ते विलगीकरण कक्षात जे पेशंट ठेवलेले आहेत अशा पेशंटची पाहणी करण्यासाठी अशा ठिकाणी जाऊन जनतेला धीर देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेब करत आहे. परंतु या देशाचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जे काही जनतेसाठी करायला पाहिजे, जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या, खरोखर सेनाप्रमुख यांचं तत्व घेऊन उद्धव ठाकरे साहेब काहीतरी करतील, ह्या देश महाराष्ट्राला नवीन दिशा देतील. परंतु असं नवीन दिशा न देता केवळ आणि केवळ तीन पक्षाचं सरकार आणि त्यातही शरद पवार साहेब यांचा रिमोट कंट्रोल. शरद पवार साहेबांनी जेवढं सांगितलं तेवढंच ते काम करतात. त्यांचा रिमोट हा शरद पवार साहेबांसमोर आहे. म्हणून मला तरी वाटतं की त्यांनी महाराष्ट्राला सांभाळण्यापेक्षा त्यांनी शरद पवार यांना सांभाळलं आणि मातोश्रीमध्ये राहूनच त्यांनी त्यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री पदाचा केलेला आहे. त्यांनी जे हे वक्तव्य केलेलं आहे हे चुकीचं असून केवळ आणि केवळ प्रसिद्धी म्हणण्याच्या माध्यमातून हे वक्तव्य केल्याचं असं माझं स्पष्ट मत आहे.